विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच वसाहतवाद आणि त्याच्या उदयाची कारणे पाहिले. ज्या पद्धतीचं वसाहतवाद या ठिकाणी निर्माण झाला, तो वसाहतवाद निर्माण झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी युरोपियन लोकांनी हा वसाहतवाद वसाहती निर्माण केला, त्या त्या वसाहतीमध्ये काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतात. त्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा विचार करत असताना प्रथमतः आपण नकारात्मक गोष्टी काय झाल्या, नकारात्मक असा परिणाम काय झाला की ज्या युरोपियन लोकांनी या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहत निर्माण केल्यानंतर त्याचे परिणाम इथल्या लोकांना किंवा युरोपियन लोकांना काय असे भोगावे लागले गेलेले होते. तर पहिला परिणाम जर काय जर असेल तर एक नकारात्मक परिणामाच्या माध्यमातून जर विचार करतो म्हणलं तर आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक शोषण, एक आर्थिक शोषण म्हणजेच काय झालं की इंग्लंडच्या लोकांनी या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमातून का होईना त्यांनी आपला माल विकायला सुरुवात केली. साहजिकच त्या मालांच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी वसाहत निर्माण केली प्रामुख्याने भारतामध्ये वसाहत निर्माण केली आणि वसाहत निर्माण करण्या अगोदर भारतामध्ये असणारे हस्तउद्योग, हे हस्तउद्योग जेव्हा कारखान्याच्या माध्यमातून जेव्हा तो माल निर्माण होत होता आणि भारतीय लोकांच्या हस्तउद्योगाच्या माध्यमातून जेव्हा माल निर्माण होत होता, त्या दोघांची तुलना जर करतो म्हणलं तर कारखान्यामध्ये निर्माण झालेला माल हा श्रेष्ठ दर्जाचा किंवा त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की क्लॅरिटी जी काही म्हटला जात असतात ती क्लॅरिटी चांगल्या प्रमाणामध्ये तो माल निर्माण होता आणि म्हणून साहजिकच त्या मालाच्या समोर या भारतीय लोकांच्या हस्तउद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेला तो कोणता माल असो, मग मसाल्याचे पदार्थ असो, यंत्रावरती एखादी मसाला बारीक करणे आणि हाताने कांडप जे काही म्हटला जात असतात त्या कांडपामध्ये कांडणे, या दोन माध्यमातून जो कोणता मसाला जो काही निर्माण चांगल्या पद्धतीचा जर होत जर असेल तर तो यंत्राच्या माध्यमातून, मग असा परिणाम जो काही म्हटला जात असतो या भारतीय उद्योगावरती पडल्या गेलेला होता. तर या आर्थिक शोषणाच्या माध्यमातून वसाहतीतील लोकांचं आर्थिक शोषण झालं आणि त्यामुळे का होईना एक नकारात्मक असा परिणाम जो काही म्हटला जात असतो या वसाहतवादाचा उदयामुळे या ठिकाणी निर्माण झाला असं दिसून येते. त्याच्यानंतर दुसरा नकारात्मक परिणाम जर काय जर झाला गेलेला असेल तर स्वातंत्र्य गमावले. कोणी गमावले तर वसाहतीतील लोकांनी गमावले. का गमावले तर हे वसाहती या ठिकाणी निर्माण होण्याच्या अगोदर येथील लोकांना आपल्या मताने जे काही म्हटला जात असतात त्या ठिकाणी स्वतंत्र रित्या देवाणघेवाण असो, मग वस्तुविनिमय पद्धतीच्या माध्यमातून असो किंवा इतर कोणत्या तरी पद्धतीच्या माध्यमातून असो, स्वतःच्या मनाने आपली वस्तू त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्रपणे विकता येत होती. याचा अर्थ की त्यांना त्यांचं एक त्यांना स्वातंत्र्य होतं वसाहत निर्माण होण्याअगोदर. परंतु मात्र युरोपियन लोकांनी या ठिकाणी वसाहत निर्माण केली आणि त्या वसाहतीच्या माध्यमातून या लोकांनी या स्थानिक लोकांमध्ये असणारं जे काही स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य मात्र या वसाहतीच्या माध्यमातून येथील स्थानिक लोक गमावून बसले. कारण कालांतराने वसाहतीच्या माध्यमातून कायद्याचं राज्य निर्माण झालं आणि या कायद्यापुढे जे काही म्हटला जात असतात सर्व समान असा एक विचार जो काही म्हटला जात असतो या वसाहतवाद्यांनी या ठिकाणी वसाहतीमध्ये निर्माण केल्या गेलेल्या होता, त्या माध्यमातून या कायद्याच्या माध्यमातून साहजिकच भारतीय लोकांचं स्वातंत्र्य ते मात्र त्या ठिकाणी हिरावून बसल्या गेलेले होते. त्याच्यानंतर तिसरा जर नकारात्मक परिणाम जर काय जर झाला गेलेला असेल तर या ठिकाणी दरिद्री निर्माण झाली. आता दरिद्री ज्यात आपण गरिबी वगैरे जे काही म्हटला जात असतात ते दरिद्री निर्माण झाली, ह्या हे जे काही कारण जे काही नकारात्मक कारण जो काही परिणाम जो काही घडला गेलेला आहे हा परिणाम दरिद्री निर्माण झाला हा परिणाम याचं महत्वाचं कारण जर काय जर असेल तर या दोन कारणामुळे आर्थिक शोषण झालं आणि स्वातंत्र्य नसल्यामुळे साहजिकच जे काही पैसाही नव्हता आणि पैसा नसल्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी गरिबी निर्माण झाली
स्वातंत्र्य नसल्यामुळे मनात येईल त्या पद्धतीचा व्यवसाय ते करू शकले नाही, त्याच्यामुळे स्वातंत्र्य नसल्यामुळे त्या पद्धतीचा त्यांना मनाला एक आपला उद्योग त्या ठिकाणी करता आला नाही, आणि या माध्यमातून का होईना आपोआपच एक नकारात्मक परिणामाचा विचार जर करतो म्हणलं तर या वसाहतीच्या ठिकाणी वसाहतीमध्ये एक दरिद्री जी काही म्हटला जात असता ती दरिद्री त्या ठिकाणी निर्माण झाली असे या वसाहतवादाच्या उदयाचे एक नकारात्मक परिणाम जे काही म्हटला जात असता हे नकारात्मक तीन परिणाम म्हणून आपण या ठिकाणी पाहिले गेलेले आहेत. ज्या पद्धतीचं वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतवादाचा उदय झाला त्याच्या माध्यमातून जसे नकारात्मक परिणाम या वसाहतीमध्ये दिसून येतात त्याच पद्धतीचे काही सकारात्मक परिणाम सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या सकारात्मक परिणामाचा जर आपण विचार जर करतो म्हटलं तर हे सकारात्मक परिणाम यामध्ये प्रामुख्याने जर पाहतो म्हटलं तर एक वसाहतवादीमध्ये असणारे जे काही लोक होते त्या लोकांमध्ये एक जागृती निर्माण झाली. आता ही जागृती निर्माण होण्यामागे कारणीभूत कारण काय आपण पाहतो. आजही आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीमध्ये जागृती निर्माण करण्याकरता त्या सगळ्यात महत्वाचं कारण जर काय जर असेल तर ते शिक्षण. आणि म्हणून हे जे काही शिक्षण आहेत जेव्हा या ठिकाणी वसाहत म्हणून इंग्लंड सारखा देश भारतामध्ये जेव्हा साम्राज्य करण्याकरता व्यापार करण्याकरता आला गेलेला होता आणि व्यापार करता करताच या ठिकाणी त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याकरता त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक जे काही म्हटला जात असतात त्या शैक्षणिक गोष्टी या ठिकाणी त्यांनी चालू केल्या गेलेल्या होत्या की या माध्यमातून जर हे लोक शिकले सुसंस्कृत जर झाले तर साहजिकच आपला ख्रिस्त धर्म स्वीकारेल आणि ख्रिस्त धर्म स्वीकारल्यानंतर साहजिकच आपल्याला एक नवीन अशा पद्धतीचा एक शेजारी देश म्हणा किंवा एक सहकारी देश म्हणून या ठिकाणी आपल्याला तो मिळू शकतो किंवा तो त्या पद्धतीचा प्राप्त होऊ शकतो ही एक भावना या इंग्रजांची होती. आणि म्हणून या इंग्रजांचं एक तंत्रज्ञान जे काही म्हटलं जात असतात ते तंत्रज्ञान एवढं मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालं गेलेलं होतं की या तंत्रज्ञानामागे दडलं तरी काय हा जेव्हा इथल्या वसाहतीतील लोकांनी प्रामुख्याने भारतीय लोकांनी जेव्हा हा विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न जेव्हा झाला आणि त्या विचारावरती विचार जेव्हा करायला लागले तेव्हा मात्र याचं महत्वाचं कारण जर काय जर असेल तर यांची असलेली शैक्षणिक प्रगती. आणि या शैक्षणिक प्रगतीच्या भरोशावर मग त्यांनी आर्थिक जे काही म्हटलं जात असतात राजकीय जे काही म्हटलं जात असतात धार्मिक जे काही म्हटलं जात असतात सामाजिक जे काही म्हटलं जात असतात की ज्या राजकीय आर्थिक धार्मिक सामाजिक याच्यामध्ये जर प्रगती जर साधायची जर असेल तर प्रथमतः शिक्षण आवश्यक आहे. आणि जर शिक्षण घेतल्या गेलेलं असेल तर या गोष्टीच्या माध्यमातून आपोआपच जागृती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जागृती निर्माण जर झाल्या गेलेली असेल तर साहजिकच आपला कोणी विश्वासघात करतो की काय ही शिकवण या माध्यमातून तेथील लोकांना या शिक्षणामुळे मिळू शकते. आणि म्हणून वसाहतवादाचा एक सकारात्मक परिणाम जर आपण जर पाहतो म्हणलं तर वसाहतीतील लोकांच्या मनामध्ये एक शिक्षणाविषयी जागृती जी काही म्हटला जात असतात ती जागृती निर्माण झाली. त्याच्यानंतर आधुनिक जीवनमूल्य जे काही म्हटला जात असतात आधुनिक जीवनमूल्यांचा परिच्छेद तर आधुनिक जीवनमूल्य म्हणजे जीवनामध्ये आपल्याला जगायचं आहे आणि जगण्याकरता जे काही म्हटला जात असतात केवळ पैसा असून चालत नाही तर त्यासोबतच आपल्याला समाजातील लोकांचं सुद्धा गरज भासत असतात त्यांचं सुद्धा सहकार्य भासत असतात. आणि म्हणून असं सहकार्य मिळवण्याकरिता ज्या ज्या ठिकाणी लोकशाही देश आहेत ज्या ठिकाणी लोकशाही निर्माण झाल्या गेलेली आहेत किंवा निर्माण होती त्या त्या ठिकाणी त्या लोकशाहीचे काही मूल्य ठरवले गेलेले होते ज्यामध्ये प्रामुख्याने समता स्वातंत्र्य बंधुता जे काही आहेत ह्या समता स्वातंत्र्य बंधुता म्हणजेच काय आहे समता कशा करता पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे काय बंधुता म्हणजे काय या गोष्टीचा अभ्यास जो काही म्हटला जात असतो या शिक्षणामुळे झाला किंवा असंही आपल्याला म्हणता येईल की वसाहतवादाच्या माध्यमातून हे लोक युरोपियन लोक या भारतामध्ये आले आशिया खंडात आले आफ्रिका खंडात आले त्यांच्या माध्यमातून शिक्षणाला सुरुवात झाली. शिक्षणाच्या माध्यमातून का होईना एक विचार करण्याकरिता
विचार करण्याकरता एक विशिष्ट अशा पद्धतीचं शास्त्र, एक विशिष्ट अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या जेव्हा गोष्टी जेव्हा त्यांनी शिकण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांना स्वातंत्र्य काय आहे, समता काय आहे, बंधुता काय आहे, हे जे काही जीवनमूल्य होते या जीवनमूल्यांचा परिचय झाला असं दिसून येते. तेव्हा आधुनिक जीवनमूल्याचा परिचय हा एक सकारात्मक परिणाम मात्र वसाहतवादाच्या माध्यमातून झाला असं दिसून येते. त्याच्यानंतर महत्वाचा सकारात्मक परिणाम जर काय जर झाला गेलेला असेल तर स्वातंत्र्य चळवळीचा उदय. स्वातंत्र्य चळवळीचा उदय आपण पाहतो भारताचा, प्रामुख्याने भारताचा जर विचार जर करतो म्हणलं तर भारतामध्ये इसवीसन 1600 मध्ये युरोपियन देश, त्यामध्ये प्रामुख्याने आपण इंग्लंड म्हणू, त्याच्यानंतर सोबत डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे लोक आले होते. इसवीसन 1600 पासून तर 1757 प्लासीची लढाई, बक्सारची लढाई तोपर्यंत त्यांनी कोणतेही पद्धतीचे पाय पसरवण्याचा प्रयत्न केला गेलेला नव्हता. आणि मग जेव्हा त्यांनी या 150 वर्षानंतर पाय पसरवण्याचा जेव्हा प्रयत्न जेव्हा केला त्या दरम्यान जे काही म्हटलं जात असतात कालांतराने आपण पाहतो की 1857 उठाव, हा 1857 उठाव का झाला, त्याला कारणीभूत कारण काय होते ते आपण या मागील वर्गामध्ये जे काही म्हटलं जात असतात, मला वाटते प्रामुख्याने 9वी-10वीमध्ये हा भाग होऊन गेलेला, 8वी-9वी-10वीमध्ये 1857 उठाव आणि हा उठाव होण्यामागे कारणीभूत कारणे काय हे आपण शिकल्या गेलेलो आहोत. ती एक स्वातंत्र्याची चळवळच होती आणि म्हणून या ठिकाणी एक वसाहतवादाचा सकारात्मक परिणाम जर काय जर असेल तर वसाहतवादाच्या माध्यमातून इंग्लंडचे जे काही लोक जे काही होते भारतामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांनी वसाहत निर्माण केला. परंतु ह्या वसाहतवादाच्या माध्यमातून त्यांनी जे काही आर्थिक शोषण जे काही केलं होतं त्याच्यानंतर काही सामाजिक ज्या गोष्टी होत्या त्या सामाजिक गोष्टीवरती जे काही बंधन आणलं गेलेलं होतं, धार्मिक गोष्टीवर जे काही बंधन आणलं गेलेलं होतं, म्हणजे आर्थिक, सामाजिक, धार्मिक हे जे काही गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून भारतीय लोकांचं कुठेतरी शोषण होऊन राहिल्या गेलेलं होतं. आणि मग हे शोषण जे काही म्हटलं जात असतात ते शोषण होऊन राहिल्या गेलेलं होतं कारण समाज जागृत झाल्या गेलेला होता. समाज मध्ये निर्माण झालेले जे काही सामाजिक कार्यकर्ते जे काही होते, जे काही समाज पुरुष जे काही म्हटला जात असतात भारतामध्ये निर्माण झाले होते त्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी विशिष्ट अशाब्दी जागृती निर्माण झाल्या गेलेली होती. आणि या जागृतीच्या माध्यमातून जे काही म्हटला जात असतात आपल्यावरती शोषण होत आहे, या शोषणातून आपल्याला बाहेर जर पडायचं जर असेल तर एकजुटीनं या ठिकाणी लढणे आवश्यक आहे. आणि मग कालांतराने 1857 नंतर इंग्लंड या देशाने ज्या पद्धतीची राजनीती या ठिकाणी अवलंबल्या गेलेली होती त्याच पद्धतीला, त्या राजनीतीला फोडा झोडा आणि राज्य करा या राजनीतीला जे काही म्हटलं जात असतात इथील काही आपल्या भारतीय लोकांनी सुद्धा त्याच पद्धतीचा एक मुकाबला, म्हणायला काही हरकत नाही, मुकाबला केला. आणि हा मुकाबला करत असताना जे काही म्हटलं जात असतात त्या माध्यमातून एक ज्याला म्हणतो धगधगता इतिहास जो काही म्हटला जात असतो तो धगधगता इतिहास निर्माण झाला. तो इतिहास म्हणजे 1942 जे काही म्हटलं जात असतात चले जाव आंदोलन. आणि या चले जाव आंदोलनाच्या माध्यमातून जे काही म्हटलं जात असतात एक स्वातंत्र्य चळवळ जे काही म्हटलं जात असतात स्वातंत्र्य चळवळीचा उदय झाला. आणि या 1942 आंदोलनाची परिणिती जर काय जर झाल्या गेलेली असेल तर शेवटी 15 ऑगस्ट 1947 जो 300 वर्ष जे काही म्हटलं जात असतात म्हणजे 350 वर्ष 1600 युरोपियन लोक या ठिकाणी आले आणि 1600 ते 1700, 1700 ते 1800, 1800 ते 1900 शतक आणि 1900 ते 1947 म्हणजे असं 350 वर्ष जे काही म्हटलं जात असतात असणार वसाहतवाद्याचं एक रूप जे काही म्हटलं जात असतात, वसाहतवाद्याचं वर्चस्व जे काही म्हटलं जात असतात ते वर्चस्व धुडकवून लावण्याची हिंमत जे काही म्हटलं जात असतात ती हिंमत या स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून जे काही म्हटलं जात असतात ते निर्माण झालं. आणि म्हणून 1942 जे काही भारतामध्ये आंदोलन झालं ते आंदोलन एक वसाहतवाद धुडकावून लावण्याकरता किंवा या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता एक कारणीभूत परिणाम जो काही म्हटला जात असतो तो परिणाम या माध्यमातून याच्याकडे आपल्याला पाहणे